महायुतीने शनिवारी बिहार मधील महायुतीचे 40 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जदयू भाजपा प्रत्येकी 17 जागा आणि लोकजनता पार्टी 6 जागा लढवणार आहे. पटना साहेब मतदारसंघातून भाजपाने शत्रुघ्न सिन्हा यांचा पत्ता कट करत रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपाने विद्यमान खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचं तिकीट कापल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचंही चर्चेला उधाण आलंय. लोकसभा निवडणुकीची रंगत वाढत चालली असून प्रत्येक पक्षाने आपल्या उमेदवाराची यादी जाहीर केली आहे. यातच भाजपने उमेदवाराच्या यादीसोबत स्टार प्रचारकांचीही यादी जाहीर केली आहे. या यादीत लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ, शहनवाज हुसेन इत्यादी केंद्रातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तसेच या यादीत राज्यातील भाजप नेते एकनाथ खडसे यांचाही समावेश आहे. भरी बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस, भाजप आणि मोदींवर हल्लाबोल केलाय. मोदींचा खून करणाऱ्या गटांमध्ये प्रकाश आंबेडकर होते असा चुकीचा प्रचार करण्यात आलाय. हे दोन्ही ब्लॅकमेलर असून त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला होता असा थेट आरोप त्यांनी केलाय. जे सरकार नीतिमत्तेचे नाही आणि पंतप्रधानांना मारणार म्हणून सहानुभूती मिळवायची अशा राजकारणाला मूठमधी द्या असे आवाहन त्यांनी जळगाव येथे झालेल्या प्रचारसभेत उपस्थित कार्यकर्त्यांना केलंय. त्यांनी मलाही ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. हे मोदींना असणारा खून करण्याचा जो कट होता त्याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर होते. अरे म्हटलं मला पहिल्यांदा पकडा काका, 2 महिने जेलमध्ये तरी आराम कर. या पोलीसवाल्यांनी असणाऱ्या ह्या बातम्या सोडल्या त्या पोलीसवाल्यांनाही सांगतो या चौकावरती तुम्हाला टांगून फटके मारल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जे सरकार नीतिमत्तेचं नाही, जे पंतप्रधानांना मारणार म्हणून असणारं संपत्ती मिळवायची असं जे राजकारण चाललेलं आहे, या राजकारणाला मूक पाठी द्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने उभे राहा. क्रिकेटमध्ये जसे मॅच फिक्सिंग होते अगदी तशाच प्रकारे मोदींनी आपला विरोधक फिक्स केलाय. राहुल गांधी हेच विरोधक असून माझी लढाई याच विरोधकाबरोबर आहे अशा स्वप्नाच्या जगात वावरत आहे. मात्र वास्तव्यात वातावरण त्यांच्या विरोधात आहे असंही त्यांनी सांगितलंय. प्रतिनिधी चैतारी शिंदेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व पक्ष जोमाने तयारीला लागले. यातच कितीही निष्ठावंत कार्यकर्ते असले तरीही सत्तेच्या लालसापोटी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत नेत्यांचा आयाराम गायाराम देखील पाहायला मिळत आहे. यावर शरद पवार यांनी भाजपावर टीका केली आहे. भाजपाने सध्या विरोधी पक्षातील नेते स्वतःच्या पक्षात सामावून घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतोय असा उपरोधक टोला शरद पवार यांनी लगावलाय. उमेदवारांच्या बद्दलची काही कमतरता नव्हती प्रमुख पक्ष म्हणून, पण भारतीय जनता पार्टीने एक धोरणात्मक निर्णय घेतलेला दिसतोय की इतर पक्षातले लोक जास्तीत जास्त एकेकाळी आमचा असा समज होता काही विचारांना जाणारा पक्ष आहे, पण आता ते विचार वगैरे बाजूला राहिलेले दिसतात आणि वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्याची प्रथा सुरू केलेली दिसती. हा त्यांच्या नव्या धोरणाचा कारवाई वगैरे काही करायचा भानगडी पडणार नाही. स्वच्छ निवडणुकीला सामोरं जायचे ज्यांच्यासाठी तिकीट द्यावं असा त्यांचा आग्रह होता. त्या लोकांनी पक्ष सोडलेला आहे आणि पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत त्यांनी सहभागी होण्याची भूमिका स्वीकारलेली आहे. त्याचा तो राजकीय निर्णय आहे, त्याच्यावर मला काही भाष्य करायचं नाही. अलीकडच्या काळात पवारांचे मुद्दे राज ठाकरे मांडताना दिसत आहे, पण या मुद्द्यावर मात्र पवारांनी राज ठाकरेचा सूर आळवलाय. ठाकरेंनी माझ्याकडे भेट घेतली, सविस्तर माझ्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की आत्ता माझा एक कलमी कार्यक्रम आहे, या देशाच्या भल्याच्यासाठी मोदींच्या हातातनं सत्ता काढली पाहिजे आणि त्यासाठी मला जे काही करता येईल महाराष्ट्रामध्ये ते मी करणार आहे. एक आणि माझं पुढचं धोरण काय ते तारीख सांगितली माझ्या लक्षात नाही की या तारखेला मी मुंबईत 2006 सगळ्याचे सांगितलं तर त्या गुढी फाडवा नाही कुठचं काय गुढी फाडवा ना, तर त्या सभेमध्ये मी माझं पुढचं धोरण जाहीर करेन. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली. सकाळी राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले.
सांगतात ज्या महापुरुषांनी आम्हाला आमची ओळख करून दिली आहे आणि आम्ही का जगायचं याचा कारणमंत्र दिलाय अशा राजाला विनम्र अभिवादन. कधी कधी विचार करताना जाणवतं की या महाराष्ट्राच्या भूमीत किती वेगवेगळ्या क्षेत्रातली किती असाधारण माणसं होऊन गेली. किती संत पुरुष, किती लढवय्ये, किती समाजसुधारक. कित्येकदा असं वाटतं की आपण गणती करायला बसलो तर आपली अख्खी हयात जाईल पण गणती संपणार नाही. ही गणती कुठल्याही बाजूने करायला सुरुवात केली तरी एक महापुरुष दराखोऱ्यांच्या छाताडावर पाय रोवून आणि आपले विशाल बाहू पसरून साक्षात या महाराष्ट्राच्या नियतीला आव्हान देतो. या महापुरुषाच्या चरित्राकडे पाहताना आपले डोळे दिपून जातात. आजूबाजूचं काही दिसेनासं होतं, काही सुचेनासं होतं. महापुरुषाचं नाव मी नव्याने सांगावं असं नाही पण तरीही ते नाव उच्चारताना सुद्धा मला स्वतःला मी मराठी असल्याचं सार्थक वाटत. म्हणून ते नाव पुन्हा सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज. कशा पद्धतीने तुम्ही ती ट्रीटमेंट करता? कोणत्याही अबाल वृद्ध गर्भिणी स्त्रिया तशा कोणत्याही वयोगटातला कोणीही व्यक्ती आपण लीज थेरपी त्याची आपण करू शकतो. पूर्वीच्या काळी आपल्या आजी आजोबा करत होते का, ते लोक त्यावेळेस आपले पूर्वज लीज थेरपी वापरत होते. बालकांमध्ये मूक बधिरपणा सुद्धा असतो तर अशा आजारावर सुद्धा आपली ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो का? हो हो नक्कीच. तर उर्वरित काही व्यक्तींवर येत्या काही दिवसातच तडीपाराची कारवाई करण्यात येईल.
तसेच बेशिस्त रिक्षा चालवणारे काही रिक्षा चालक हे गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांच्यावरही आता कारवाई सुरू करणार असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. नाशिक शहरामध्ये साधारण 1259 शस्त्र परवाने धारक आहेत. त्यातले हायकोर्टच्या निर्देशानुसार आणि आचारसंहितेत ज्या पद्धतीच्या सूचना आहेत, साधारण 225 जणांची यादी काढलेली आहे ज्यांचे शस्त्र पोलीस स्टेशनला जमा झाली पाहिजे. तर ज्यांच्या विरुद्ध गुन्हे असतील, ज्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असू शकतो किंवा निवडणुकीमध्ये त्यांच्याकडून काही या शस्त्रांचा वापर होऊ शकतो, अशा लोकांची यादी काढून अशा 225 पैकी 85 शस्त्र आता जमा झालेली आहे. टप्प्याटप्प्याने ती जमा होतील असा कमिटी, स्क्रीनिंग कमिटी आहे डीसीपींच्या अध्यक्षतेखाली, त्याच्यातर्फे ती कारवाई सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे दर शनिवारी हा तक्रार निवारण दिन म्हणून पाळला जाणार आहे. दर शनिवारी तक्रार निवारण दिन एवढ्यासाठी साजरा, कारण पेंडन्सी ऑफ ऍप्लिकेशन्स आणि क्राईम ही कमी करण्यासाठी ही योजना आहे. त्याचबरोबर निश्चितपणे वरिष्ठ अधिकारी सर्वसामान्य लोकांना जे तक्रारदार आहेत त्यांना भेटले पाहिजेत, त्यांची तक्रारी व्यवस्थित ऐकल्या पाहिजेत. त्यामुळे जेवढे ऍप्लिकेशन्स एनसीज आणि क्राईम एफआयआर दाखल होतात त्या सगळ्या तक्रारदारांना बोलवून त्यांच्या क्राईमचं स्टेटस काय आहे, त्याचबरोबर जे तक्रार आहेत त्यांचं डिस्पोजल कशा पद्धतीनं झालेलं आहे, याच्यासाठी तक्रार निवारण दिन प्रत्येक पोलीस स्टेशनला सकाळी 10 वाजल्यापासून साधारण दुपारपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकारी थेट सर्वसामान्य माणसांना भेटणार असून लोकांच्या केलेल्या तक्रारीची स्थिती काय, त्यावर कोणती कारवाई केली आहे, जर कारवाई झाली नसेल तर केव्हा होणार याची थेट माहिती करून दिली जाणार असून तसेच 3 महिन्याच्या आत तक्रारीचा निपटारा होणार आहे. पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नीरव मोदी याला 31 मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पीएनबी बँकेच्या 13,500 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणी नीरव मोदीचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याची विनंती सक्तवसुली संचालनालयाने ब्रिटनकडे केली होती. त्यानुसार लंडन न्यायालयाने त्याच्या विरोधात अटक वॉरंट जारी केली आहे. तसेच नीरव मोदीचा जामीन अर्जही फेटाळण्यात आला. त्याला ब्रिटनमधील सर्वाधिक कैदी असलेल्या एचएम तुरुंगात ठेवण्यात आले. केडीएमसीचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील यांच्यावर काल सायंकाळी 6 च्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. डोमिनी स्कायवॉकवर तिघांनी शस्त्राने मार करत हा जीवघेणा हल्ला केला. सुभाष पाटील हे केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी 6 च्या सुमारास ते काम संपवून ठाण्याला घरी जाण्यासाठी निघाले. डोंबिवलीच्या स्कायवॉक वरून जात असताना मधुबन टॉकीज जवळ दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पाटील यांच्या मानेवर आणि पाठीवर शस्त्राने वार केले. या हल्लेखोरांनी तोंडाला रुमाल बांधले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही. डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील डोंबिवली विभागात काम करत असताना आणि त्यांच्या सुट्टीच्या नंतर जात असताना त्यांचा जो हल्ला झाला हा डोंबिवलीच्या परिसरामधील एक सुसंस्कृत भागात आणि दिवसाढवळा हल्ला झाला एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण जातीने लक्ष घालून पोलीस यंत्रणांना ताबडतोब त्याच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रभागातील जे सीसी कॅमेरे लागले त्याच्या फुटेज आम्ही चेक करून त्याच्यावरती कडक कार्यवाही करण्यासाठी सांगितलेली आहे. निश्चित आम्ही ह्या बाबतीत कडक कारवाई करू. हल्ल्यात जखमी झालेले पाटील यांना केडीएमसी कर्मचाऱ्यांनी डोंबिवलीच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलीस फसार हल्लेखोरांचा शोध घेत आहे. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई. तर ह्या होत्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसंच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.